24 तासात नेमकं काय घडलंय, काय बिघडलंय याची क्षणाक्षणाला अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो. यासाठी तुम्हाला आता थेट घेऊन जाणार आहोत फील्ड रिपोर्टवरती. फील्ड रिपोर्टमध्ये सर्वात मोठी आणि धक्कादायक पहिली बातमी जी आहे ती म्हणजे ठाण्यातनं. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील बालचोरी प्रकरणामध्ये सोनू राजभर ह्या महिलेला ठाणे पोलिसांनी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करून त्या महिलेसह दोघांना अटक केलेली आहे. अशा ह्या त्रिकुटांना डोंबिवली येथून अटक करण्यात आलेली आहे. ह्या महिलेचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांनी एकूण 4 पथकं तयार केली होती. त्यानुसार बसस्टॉप, मॉल, बाजारपेठा आणि रेल्वे प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती लावलेले जे CCTV कॅमेरे आहेत ह्या CCTV कॅमेऱ्यांचा आधार घेत या महिलेचा शोध सुरू होता. अटक करण्यात आल्याच्या नंतर एक मोठी आणि धक्कादायक घटना आणखीन एक पोलिसांच्या समोर आली. ती म्हणजे जे बाळ जे आहे सिव्हिल रुग्णालयातनं चोरी केलेलं होतं ते बाळ एका पेपराखाली जे आहे लपवण्यात आलं होतं. त्यातच एक मोठी गोष्ट म्हणजे ह्या महिलेच्या घरामध्ये ज्या घरामध्ये ही बाळ लपवण्यात आलं होतं त्या महिलेच्या घरामध्ये आणखीन 3 लहान बाळ जे आहेत ते सापडण्यात आले. पोलिसांनी तिच्याशी चौकशी केली असता की हे तिन्ही बाळ जे आहेत ते माझे आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. मात्र ठाणे पोलिसांना ह्याविषयी संशय आहे म्हणून ठाणे पोलीस जे आहेत हे आणखीन जे हे 3 बाळ आहेत त्यांचे DNA टेस्ट करून जर तिन्ही हे बाळ देखील चोरी केलेले असतील तर त्यांचे ह्या तिन्ही बाळांचे DNA टेस्ट करून त्यांच्या पाल्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचं ठाणे पोलिसांनी सांगितलेलं आहे. आता या बाळचोरीच्या घटनेमागं मोठी टोळी कार्यरत आहे का, ही महिला नक्की बाळ चोरी करून कोणाला विकत होती, हिचा नेमका उद्देश का होता ह्याचा तपास आता ठाणे पोलीस करत आहेत. निकेश शार्दूल, जय महाराष्ट्र, ठाणे. एका प्रेम प्रकरणातून खरं तर अहमदनगरमध्ये 3 युवकांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि आज या संपूर्ण प्रकरणी नाशिकच्या न्यायालयाकडून निकाल लागलेला आहे. 7 आरोपींपैकी 6 आरोपींना न्यायालयाने दोषी पकडलेला आहे. खरं तर या सगळ्या 6 जे आरोपी आहेत त्यांना येत्या 18 तारखेला शिक्षा मिळणार आहे. नेमकं या आरोपींना जन्मठेप मिळतं का फाशीची शिक्षा मिळती आता याच गोष्टीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण अत्यंत अमानुष पद्धतीनं या 3ही ज्या युवकांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर अहमदनगरच्या ग्रामीण पोलिसांनी जवळपास 7 आरोपींना जे आहे अटक केलेली होती आणि त्यानंतर अहमदनगरमध्ये जर हा खटला चालवला तर जे या खटल्यासंदर्भात लोक आहेत त्यांच्यावरती प्रेशर संबंधित आरोपीचे नातेवाईक आणू शकतात. त्यामुळे हा खटला जो आहे तो नगरच्या बाहेर चालवावा अशा पद्धतीची एक मागणी जी आहे मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेली होती. त्यामुळे हा खटला जो आहे तो नाशिककडे वळवला. नाशिक न्यायालयामध्ये गेल्या 5 वर्षांपासून हा खटला जो आहे तो चालत होता आणि आज या खटल्याचा निकाल लागलेला आहे. 7 आरोपींपैकी 6 आरोपींना न्यायालयाने दोषी पकडलेला आहे आणि एकाची खरं तर या संपूर्ण प्रकरणातून न्यायालयाने मुक्तता केलेली आहे. खरं तर या 6 आरोपींना आज न्यायालयामध्ये आणल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात लोकांची सुद्धा गर्दी बघायला मिळाली आणि या संपूर्ण खटल्याच्या निकालावेळेस कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा एकूणच लावण्यात आलेला होता. आता येत्या 18 तारखेला या 6 आरोपींना एकूणच जन्मठेप होतो का फाशी हे सगळं बघणं अत्यंत एकूणच महत्वाचं असणार आहे. मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र, नाशिक. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पर्यावरण मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांची वाट अडवून आंदोलन केलं. पैठण तालुक्यातील सुकना धरणातून सुकना नदीमार्फत शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत होतं. मात्र काही राजकीय हस्तक्षेपापोटी गेल्या 2 महिन्यांपासून सुकना धरणातून पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाही. ऐन रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी येत नसल्यामुळं हजारो हेक्टर शेती आता उद्ध्वस्त झालेली आहे. त्यामुळं पालकमंत्री रामदास कदम यांनी याकडे लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांच्या रब्बी पिकाला पाणी मिळवून द्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. ही बैठक आटोपून रामदास कदम हे बाहेर पडत असताना या शेतकऱ्यांनी रामदास कदम यांची वाट अडवली आणि घेराव घातला. येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या किंवा शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी जर सरकारच्या वतीनं दिलं गेलं नाही
तर तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही दिलेला आहे. ब्रिजनलेस महेश बागस, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. सातारा शहरामधील एसटी स्टँड परिसर जो आहे, या एसटी स्टँड परिसरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत किंवा इथून जाणारे जे वाहन चालक आहेत, त्यांना गेल्या काही दिवसापासून डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्याची जळजळ होणे हा त्रास जाणवतोय. याच्याबद्दलच्या तक्रारी पोलिसांमध्ये दाखल सुद्धा केल्या गेल्या होत्या. पोलीस इथे येऊन त्यांनी पाहणी केली होती, परंतु नक्की कुठल्या वायूमुळे हा त्रास होतोय की आणि काही आहे हे पोलिसांना कळत नव्हतं. याच प्रकारचा त्रास काल संध्याकाळी नागरिकांना झाल्यानंतर नागरिकांनी पुन्हा तक्रारी पोलिसांमध्ये दिल्या. पोलीस इथे दाखल झाले, पोलिसांनी पाहणी केली, परंतु याच्यातूनही काही निष्कर्ष निघाला नाही. परंतु पोलिसांनी जो अंदाज लावला तो म्हणजे आयजी इन्स्पेक्शनचा सराव या ठिकाणी सुरू आहे. याच ठिकाणी पोलीस कवायत मैदान असल्यामुळं या ठिकाणी जे प्रात्यक्षिक होतात अश्रुधुराच्या नळकंड्या काल संध्याकाळी फोडण्यात आल्या होत्या आणि याच्यामुळं कदाचित हा त्रास नागरिकांना झाला असावा असा पोलिसांनी अंदाज लावलेला आहे. मी जिथं आत्ता उभा आहे ते हेच ते पोलीस कवायत मैदान आहे जे एसटी स्टँड परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी काही मैदानाला लागून घरं देखील आहेत. यामुळे इथं जो सराव झाला, इथं प्रात्यक्षिक जे झालं नळकंड्या फोडण्याचं अश्रुधुराच्या, याच्यामुळे इथल्या नागरिकांना त्रास झाला असावा असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. परंतु एकूणच हा गेले काही दिवसांपासून त्रास मधून अजून होतोय आणि जेव्हा जेव्हा नळकंड्या फोडल्या तेव्हाच तेव्हाच हा त्रास झालेला आहे नागरिकांना. त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं पोलिसांनी एक आवाहन केलेलं आहे. कॅमेरामॅन राम पवार, सह मी सचिन जाधव, जय महाराष्ट्र, सातारा. इंदापूर तालुक्यात दोन गटामध्ये हाणामारी झाली असून 14 जण अत्यवस्थ आहेत तर 40 जण किरकोळ जखमी झालेले आहेत. इंदापूर तालुक्यात झालेल्या या गटातील हाणामारीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असून येणाऱ्या 2019 निवडणुकीतही अशाच प्रकारे गटातटाचं राजकारण सुरू होऊन निवडणुकीवर याचा परिणाम होणार असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पिंपळे हे गाव अतिशय छोटं असलं तरीही दोन गटामध्ये झालेल्या या हाणामारीमुळे आता मात्र या गावात तणावाचं वातावरण आहे आणि यामुळे परिसरात देखील या भांडणाचा परिणाम होणार असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक हे देखील गंभीर जखमी झालेले असून जखमींवरती बारामती आणि भिगवणच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे प्रमुख राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे असतात आणि आता राजकारणामुळे झालेल्या या वादाचा परिणाम 2019 विधानसभा निवडणुकीवर होणार आहे का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दादा थोरात, जय महाराष्ट्र, इंदापूर. वसईच्या किनार पश्चिम किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरू आहे. दिवसा ढवळ्या रेती माफे या उत्खनन हा उत्खनन करत आहे. मात्र इथले स्थानिक जे रहिवासी आहेत, गावकरी आहेत, यांनी या पूर्ण घटनेवरती निषेध दर्शवलेला आहे. इथल्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या पाचू बंदर, पाम बीच, सुरुची बाग, अर्नाळा, कळंब, राजोडी यासारख्या सौंदर्यजनक ठिकाणावरती रेती उत्खनन सुरू आहे. जर का वेळेवरच याच्यावरती शासन आणि स्थानिक पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर कुठे ना कुठे या सौंदर्यतेला कुठे ना कुठे एक आळा बसण्याची शक्यता आहे. मात्र इथल्या स्थानिक गावकऱ्यांनी या पूर्ण घटनेवरती निषेध दर्शवून स्वतः एक मोर्चा काढून या पूर्ण घटनेचा निषेध करत शासनाला एक आदेश दिलेले आहे की शासनाने याच्यावरती वेळेस कारवाई करावी. कॅमेरा पर्सन प्रिन्स पुलिस, मी जरा जाजुडे, जय महाराष्ट्र न्यूज, वसई. रविवारी मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा केला गेला, त्यातच पतंगोत्सव हा देखील अगदी आनंदात साजरा केला गेला. मात्र यात आपण जर पाहिलं तर मुंबईत अनेक पक्ष्यांना या पतंगोत्सवामध्ये इजा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. परळ इथे असलेल्या बैलगोडा रुग्णालयात काल एकूणच जर पाहिलं तर अनेक पक्षी जे आहेत ते दाखल करण्यात आले होते आणि त्यापैकी अनेक पक्ष्यांना जो पतंगाचा मांजा असतो यामुळे इजा देखील झाल्याचं समोर आलं. आताही आपण जर पाहिलं तर बैलगोडा रुग्णालयामध्ये एकूण 74 पक्षी जे आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. यापैकी 62 जे आहेत ते कबुतरांची संख्या आहे तर 7 घारींचा देखील या समावेश आहे. एक घुबड आणि एक बगळा असे एकूण जर पाहिलं तर 74 पक्षी सध्या दाखल आहेत तर यापैकी 40 ते 45 पक्षी कालच उपचार घेऊन सोडण्यात आले. काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला गेला आणि यामध्ये गिरगाव चौपाटी असेल किंवा शिवाजी पार्क असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना जी आहे ती इजा झाली होती. पतंगाच्या मांजामुळे अनेक पक्ष्यांचे पंख जे ते कापले गेले होते आणि त्यानंतर अनेक पक्ष्यांना या ठिकाणी दाखल करण्यात आलं. आताही आपण जर पाहिलं तर एकूण 74 पक्षी जे आहेत ते परळच्या बैलगोडा म्हणजे प्राण्यांच्या रुग्णालयात सध्या उपचार घेतात.
एकीकडे आपण प्राण्यांबद्दलची जनजागृती करतोय, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीनं पतंगांमुळे अनेक प्राण्यांचे जीव जे आहेत ते धोक्यात येताना पाहायला मिळतात. दरवर्षी जनजागृती कार्यक्रम जो आहे तो राबवला जातो, मात्र असं असताना कुठेतरी लोकांमध्ये अजूनही जनजागृतीचा अभाव जो आहे तो पाहायला मिळतो. आणि परिणामी या सगळ्या उत्सवांचा परिणाम जो आहे तो या पक्ष्यांच्या जे मुख्य पक्षी आहेत त्यांच्या देखील जीवावरती होताना पाहायला मिळतो. कॅमेरामॅन राजू बारूडसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई. यावर्षी वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा अगदी कमी पाऊस झाला आहे. जिल्हा प्रशासनाच्या पाहणी अहवालानुसार येत्या फेब्रुवारी महिन्यातच जनतेला पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्याभरातील जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा वेळी परराज्यातून गुजरात, राजस्थान येथून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात उंट दाखल झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प रिकामे असल्यामुळे या उंटांना पिण्याच्या पाण्याच्या तसेच चाऱ्याच्या शोधात वनवन भटकावे लागत आहे. येत्या काळात स्थानिक जनावरांचाच प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न किंवा चाऱ्याचा प्रश्न समोर येत असला तरी दाखल झालेल्या या उंटांनी दुष्काळात 13वा महिना केल्याचे म्हणावे लागेल. कॅमेरा पर्सन दीपक देवकतेसह मी विशाल राऊत, जय महाराष्ट्र, वाशिम. आज भंडारा गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक असताना भंडाऱ्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे. भंडाऱ्यामध्ये रमेश डोंगरे हे काँग्रेसचे अध्यक्ष झालेले आहेत, तर राष्ट्रवादीकडून नंदू कुर्जेकर यांना उपाध्यक्षपद मिळालेलं आहे. तर गोंदियामध्ये भाजप आणि काँग्रेससोबत गेलेल्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसची सीमा मळावी यांना अध्यक्षपद मिळालं आहे, तर उपाध्यक्षपदी अल्ताफ शेख हे भाजपचे उपाध्यक्ष झालेले आहेत. एकीकडे बोललं जात होतं की नाना पटोले हे भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले असल्यामुळे कुठंतरी गोंदियामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती होईल, मात्र असं पाहायला मिळालं नाही. त्यामुळे कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रवीण तांडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा. नाशिक पाठोपाठ आता कोपरगाव इथेही दुचाकी जाळण्याचे सत्र सुरूच आहेत. गेल्या 2 महिन्यापूर्वी कोपरगाव इथे मध्यरात्रीच्या सुमारास काही इसमांनी 3 दुचाकी जाळलेल्या होत्या, तर काल रात्रीही आता पुन्हा दुचाकी जाळण्याची घटना समोर आलेली. अशोक टेंबरे यांच्या घराखाली उभ्या असलेल्या 5 दुचाकी काही इसमांनी पेटून देऊन पसार झाले. त्यावेळी एका दुचाकीचा मोठा स्फोट झाला, त्यानंतर अशोक टेंबरे यांनी खिडकीतनं बघितलं आणि हा जी आग चालू होती मोठी, त्यानंतर त्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांनाही माहिती दिली. काही तासांमध्येच अग्निशामकाच्या गाड्याही तिथं दाखल झाल्यात, आगी आटोक्यात आणली होती. मात्र या घटनेमुळे कुठेतरी कोपरगाव येथील नागरिकांना भयभीत झालेले आहे, कारण गेल्या 1-2 महिन्यापूर्वी अशी दुचाकी जाळण्याची घटना समोर आलेली होती आणि आता पुन्हा एकदा आल्याने कुठेतरी कोपरगाव मधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मात्र हे कोण करतंय आणि कशासाठी दुचाकी जाळतंय हे पोलीस तपासातच समोर येईल. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत कोपरगाव येथील नागरिकांना भयभीतच असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, कारण गेल्या 1-2 महिन्यापूर्वी अशीच घटना घडलेली होती आणि त्यातील आरोपीही अजून पोलिसांच्या ताब्यात हातात लागलेले नव्हते. आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा 2 महिन्यानंतर अशी घटना घडते, त्यामुळं नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रवींद्र महाले, जय महाराष्ट्र, शिर्डी. भारताकडे कुणी वाकड्या नजरेने बघेल तर त्याची काय परिस्थिती होईल हे आज आपण इथं नगरमधील केके रेंजवर पाहिलेलं आहे. केके रेंजवर युद्ध सराव जो असतो तो युद्ध सराव दाखवण्यात आहे. भारताचे जे लष्करी अधिकारी आहेत, लष्करी जे जवान आहेत, त्यांनी आज हा इथं युद्ध सराव दाखवलेला आहे. युद्धाची परिस्थिती कशी असते आणि युद्ध कसं केलं जातं आणि भारत कसा सक्षम आहे याचं प्रात्यक्षिक आज आपण इथं पाहिलेलं आहे. जर आपण पाहिलं तर पायदळ असेल, रंगडे असेल किंवा हेलिकॉप्टर असेल, वायुदल असेल, सर्वच बाबतीत भारत हा आघाडीवर आहे. आणि जर कोणी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याला प्रत्युत्तर देण्यास आपले जवान सज्ज आहेत, असंच या प्रत्यक्षातून आपल्याला या लष्करी जवानांनी दाखवलेलं आहे. जय महाराष्ट्रासाठी सुशील थोरात, अहमदनगर. नांदेड जिल्ह्यातील तामसा येथील 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा नुकतीच सुरू झालेली आहे. ही यात्रा महादेव देवाची होत असून या ठिकाणी मोठ्या संख्येने आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात. या यात्रेचं महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी 125 क्विंटलची जी भाजी आहे, अनेक प्रकारच्या भाज्या एकत्रित करून भाजी बनवली जाते. कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मसाले या भाज्यांमध्ये वापरल्या जात नाही. यादवकालीन या ठिकाणी जे हेमाडपंथी मंदिर आहे आणि त्याच पद्धतीनं मोठ्या संख्येनं या ठिकाणी जे भाविक आहेत
पंचकृषीतील सर्वच लोक जे आहेत भाजी त्याच पद्धतीनं भाकरी या ठिकाणी घेऊन प्रसाद म्हणून या ठिकाणी खात असतात. त्याप्रमाणे गिरीसह प्रवीण खंदारे, जय महाराष्ट्र, नांदेड. जगामध्ये केळी उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या जळगाव जिल्ह्यातून केळीची निर्यात ही मोठ्या प्रमाणावर होत असते, मात्र निर्यातक्षम केळीचं उत्पादन होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना हवा तसा आर्थिक फायदा मिळत नसतो. त्यासाठी त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र आणि अॅग्रीसर्च इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव इथं राष्ट्रीय केळी परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या परिषदेमध्ये जिल्ह्यासह देश विदेश पातळीवरील शेतकरी आणि संशोधक सहभागी झालेले होते. यामध्ये राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या प्रमुख एस उमा, अॅग्रीसर्चचे प्रदीप कोठावदे आणि डॉक्टर के बी पाटील या प्रमुख तज्ज्ञांनी या ठिकाणी किमान खर्चामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून विषमुक्त केळी आणि निर्यातक्षम दर्जाची केळी कशी उत्पादित करता येईल या संदर्भातलं प्रशिक्षण दिलेलं आहे. साधारणतः ग्रँड नाईन या जातीला जगभर मागणी आहे, त्यासह अन्य 20 केळीच्या जातींना मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फक्त ग्रँड नाईन या जातीकडे भर न देता अन्य जातीच्या केळीची लागवडसुद्धा करायची आणि त्यातून आर्थिक नफा मिळवावा या संदर्भातलं प्रशिक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. आणि त्याचबरोबर ते शेतकऱ्याने केवळ केळी उत्पादक बनून न राहता केळी उद्योजक कसं बनता येईल, केळीच्या प्रत्येक अंगाचा उपयोग करून त्यावर प्रक्रिया उद्योगातून एक आदर्श असं उद्योजक कसं बनता येईल, अधिक नफा कसा घेता येईल या संदर्भातलं सुद्धा मार्गदर्शन या राष्ट्रीय केळी परिषदेमध्ये करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांनी मोठा सहभाग या राष्ट्रीय केळी परिषदेमध्ये नोंदवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमेयसह शुभदा नेवे, जय महाराष्ट्र, जळगाव. महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन या संस्थेच्या वतीने नुकतीच एक राज्यस्तरीय स्पर्धा मुंबईमध्ये संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातल्या मायलेकींनी यशस्वी कामगिरी करून दाखवलेली आहे. 49 वर्षीय आई आणि तिची 18 वर्षीय मुलगी अशा दोघींनीही मायलेकींनी गोल्ड मेडल मिळवण्याचा चमत्कार घडवला आहे. रायगड जिल्ह्यातल्या गोरेगावातल्या या मायलेकी आहेत. आपण पाहतोय की गोरेगावातल्या बाबासाहेब मराठे फिजिकल अकॅडमीमध्ये या ज्या सराव करताना आपण पाहताय, या आहेत ज्योतिताई पाटेकर आणि त्यांच्या बाजूला जी सराव करते ती त्यांची 18 वर्षाची मुलगी वैभवी पाटेकर. या दोघींनीही महाराष्ट्राला अभिमान वाटेल, या रायगड जिल्ह्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम 2 दिवसापूर्वी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये केलेलं आहे. ज्योती पाटेकर ह्या 49 वर्ष वय आहे त्यांचं आणि त्यांना 4 मुलं आहेत. त्यांचा व्यवसाय जर पाहिला तर एका कॉलेजच्या बाहेर दाबेली विक्रीची हातगाडीचा व्यवसाय ते करतात. दिवसभर या व्यवसायामध्ये गुंतलेल्या संध्याकाळी आपला वेळ काढून या अकॅडमीमध्ये सरावासाठी येत असतात. गेली 1.5 वर्षाची अपार मेहनत आणि परिश्रम ही त्यांनी घेतलेली आहे, त्यामुळे त्यांना गेल्या वर्षीही गोल्ड मेडल मिळाला होता. मात्र कुठेतरी आपली मुलगी ही ह्या क्षेत्रामध्ये पुढे जावी, तिने करिअर करावं असं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं आणि त्याच्यामुळे गेली वर्षभर त्यांनी याच अकॅडमीमध्ये स्वतःसह मुलीला सुद्धा शिक्षण दिलं. या ठिकाणचे चंद्रकांत भोसले हे शिक्षक सुद्धा त्यांना प्रशिक्षण देत होते आणि त्याचीच फलश्रुती म्हणून 2 दिवसापूर्वी जी स्पर्धा संपन्न झाली त्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये या दोन्ही मायलेकींनी सुवर्ण पदक मिळवलंय आणि त्याच्यामुळे रायगड आणि गोरेगावच्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा झोवला गेलाय. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे, त्यामुळे या डायट किंवा अन्य कोणत्याही साठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. पुढे नॅशनलला जाऊन ही स्पर्धा जिंकावी असं सुद्धा स्वप्न या दोघी मायलेकींनी उराशी बाळगलेलं आहे आणि त्यामुळे यांना राज्य सरकार किंवा क्रीडा क्षेत्राने भरीव सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा दोघींच्या वतीने करण्यात येत आहे. कॅमेरामन राकेश गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईमध्ये 7 पाकिस्तानी सैन्यांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानकडून गेल्या शनिवारी राजौरी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान हुतात्मा झाला होता. या पार्श्वभूमीवर संतप्त भारतीय लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी सैन्याने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये 4 पाकिस्तानी जवान ठार झाल्याचं म्हटलंय. भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी नुकताच पाकिस्तानला भारतीय लष्कर धडा शिकवेल असं विधान केलं होतं. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आजची ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जाते. प्रथमेश खर्जावकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन आजपासून खुलं करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता कशा प्रकारे भाविकांची गर्दी ही या मंदिरात दिसून येते. सिंदूर लेपनानिमित्त 5 दिवस गणपती बाप्पाचं दर्शन जे होतं ते बंद ठेवण्यात आलं होतं आणि आज 1 वाजताच्या आरतीनंतर भाविकांना मंदिर पुन्हा खुलं करण्यात आलेलं आहे. आपण बघू शकता लांबून जे भाविक आलेले आहेत, 5 दिवस बंद हे मंदिर बंद असल्याकारणाने सिद्धिविनायकाची प्रतिमूर्ती जी होती तिचं दर्शन भाविकांना देण्यात येत होतं. सिंदूर लेपनाचं लेपन पूर्ण झाल्यानंतर आज सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन जे आहे ते भाविकांसाठी ओपन करण्यात आलेलं आहे. भाविकांची गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येते. आपण पाहू शकता बाहेरच्या बाजूलाही गर्दी तितकीच मोठी आहे, दुसऱ्या बाजूलाही गर्दी तितक्याच मोठ्या प्रमाणात आलेली आहे. आज सकाळपासून भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येताना दिसून येत आहेत आणि आज सगळ्यांनीच सगळे जे भाविक आहेत ते बोलत आहेत की बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर त्यांना आम्ही खूप आनंदी आहोत, आमच्या इच्छा अपेक्षा त्या पूर्ण होतील. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल निर्मळ सह विशाल पाटील, जय महाराष्ट्र, मुंबई. पद्मावत हा सिनेमा येत्या 25 जानेवारीला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाबाबत एक धक्कादायक माहिती समोर येते. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी खुद्द एक जाहिरात दिली आणि त्याद्वारे त्यांनी असं सांगितलंय की या चित्रपटामध्ये फक्त 5 बदल करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी मिळाली. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने फक्त आणि फक्त 5 बदल केलेत, त्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केलाय. तसंच या चित्रपटामध्ये पुढे कोणतेही बदलही केले जाणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. या चित्रपटामध्ये 23 बदल करण्यात आले असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं, मात्र संजय लीला भंसाळी यांच्या या जाहिरातीवरून त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. या चित्रपटाला अनेक स्तरांतून विरोधही केला जात होता. या चित्रपटामध्ये इतिहास हा चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचा आरोप केला जात होता, मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय आणि संजय लीला भंसाळी यांनी हे स्पष्ट देखील केलंय की या चित्रपटामध्ये फक्त 5 बदल करण्यात आलेत. दिवसभरातील घटनांचा आढावा आपण आपल्या जय महाराष्ट्रच्या फील्ड रिपोर्ट मध्ये घेतलाय. आता वेळ झाली इथे थांबायची, तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.